अवळ मधून संजोग वाघेरे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, तर बीड मधून पंकजा मुंडे आघाडीवर आहेत, नागपूर मधून नितीन गडकरी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, तर दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आताच्या घडीची एक मोठी बातमी येते, मावळ मधून महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे, बीड मधून भाजपच्या पंकजा मुंडे, तर दुसरीकडे नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. दिंडोरीमध्ये भास्कर भगरे हे पहिल्या कलामध्ये आघाडीवर आहेत आणि त्यामुळे कुठेतरी भारती पवार या पहिल्या कलांमध्ये पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. बीडमधून पंकजा मुंडेंसाठी दिलासादायक पहिले कल आपण पाहतोय.